नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहिलं होतं. त्याच घेतलेल्या मापावरून मी ब्लाऊज कट केलेला आहे आणि आज आपण त्याचं स्टिचिंग पाहणार आहे. तर या इथे मी मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलेलं आहे सर्व. तर या इथे आपण कटोरीला टक्स देऊन घेऊ पहिल्यांदा. तर बघा, 1.5 आणि 3.25 इंच उंचीला असा आपण टक्स घ्यायचा आहे. कटोरीला बरोबर मध्यावर ती दुमडायचं आणि तिथून आपण 1.5 इंच रुंदी आणि उंची 2.75 इंच घ्यायची आणि त्यावरती आपण एक शिलाई घेऊ. आता बघा आपला टक्स किती छान आलेला आहे. कटोरीला एकदम पप मस्तच आलेला आहे आणि कटोरीचा आकार ही आपला छान दिसत आहे. आता या इथे आपण डबल शिलाई देऊन घेऊया आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो थोडा कट करायचा. या पद्धतीने आपण दुसरी कटोरी ही तयार करून घ्यायची आहे. आपली कटोरी आधी मोजून घ्यायची. तर या इथे बघा, मी दोन्ही कटोरी तयार केलेल्या आहेत आणि आता आपण कटोरी साईडच्या भागाला जोडून घेऊया. तर कटोरी जोडताना आपल्याला अजिबात कटोरी खेचायची नाही आहे. अगदी हलक्या हाताने कपडा ठेवत ठेवतच आपण या इथे शिलाई घ्यायची आहे. आता आपण या इथे डबल शिलाई देऊन घेऊ. प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल शिलाईची गरज आहे. आता या इथे थोडंसं प्रेस करून घ्यायचं नकाने, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग चांगलं येतं. आता बघा, या इथे एक्स्ट्रा धागे दोरे असतात ते कट करून घ्यायचे. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा, मी क्रॉसपट्टीला ही अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे. आता आपण बघा, एक भाग नीट पुढच्या भागावरती ठेवला आणि परत आपण पुढचा भाग आतमध्ये गुंडाळून अस्तरचा भाग त्याच्यावरती ठेवून घेतला क्रॉसपट्टीचा. आणि या इथे आता आपण एक शिलाई घेऊया. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लॉक करत जायचं आहे, नाहीतर टीप लगेच निघली जाते. आणि बघा, मी तिन्ही कपडा हळूहळू पकड पकडतच शिलाई घेत आहे. जर एकदम फास्टमध्ये जर शिलाई घ्यायला गेलात तर एखादा कपडा निसटतो, पण हळूहळूच आपण या इथे शिवायचं आहे. आता बघा, यावरती आणखीन मी एक डबल शिलाई घेतली आणि आता आतला भाग आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा. बघा, आता जर तिरकं दिसत असेल थोडं तर या इथे आपण ते कट करून काढायचं आणि सरळ आपण ती पट्टी करून घ्यायची. अशा पद्धतीने आपला एक भाग तयार झालेला आहे. तर आता आपण दुसरा भागही तयार करून घेणार आहे. तर दोन्ही भाग या इथे तयार झालेले आहेत. तर आता आपण या इथे हे दोन्ही भाग एकमेकावरती ठेवून पाहायचे कमी जास्त काही आहे का. जर काही कमी जास्त असेल तर ते आपण कट करून काढायचं आहे. आता बघा, या इथे आपण हुकपट्टी करणार आहे. हुकपट्टी ही आपली वरून आतमध्ये फोल्ड करायची असते. तर या इथे कडेला आले की अशी पट्टी आतमध्ये दुमडायची आणि एक शिलाई घ्यायची. आता यावरती एक दाब टीप घेऊया. दाब टीप देऊन झाली की आपण ब्लाऊज उलटा करायचा आणि डबल फोल्ड करून त्यावरती आपण टीप देऊन घ्यायची आहे. आणि ही पट्टी आपली एकसारखीच आली पाहिजे. या पद्धतीने तिला फोल्ड करायची. बघा, गळ्याजवळ जे एक्स्ट्रा पट्टी शिल्लक होती ती मी कट करून काढली. आणि अशा पद्धतीने आपला एक भाग झाला. आता इथे लुकपट्टी, लुकपट्टी ही बघा आपण आतून वरती फोल्ड करतो. या इथे मी कपडा फोल्ड केला आणि सरळ शिलाई मारून घेते. आता बघा, ही पट्टी आपण जी शिलाई मारलेली आहे त्याच्या जरा पुढे 1.5 इंच अंतरावरती घ्यायची आणि त्याच्यावरती शिलाई घ्यायची. मी प्रत्येक ठिकाणी लॉक करत आहे हे तुम्ही या इथे पाहू शकता.
आता कडेला एक टिप मारू म्हणजे या पट्टीला फिनिशिंग छान येतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. आता गळ्याजवळ जे एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलेलं आहे आणि अशी एकमेकावरती ठेवून पट्टी बघायचं कमी जास्त काही आहे का. तर बघा, मी पट्टीमागील भाग घेतला आणि त्यावरती मी हा पुढचा भाग ठेवून बघितलं तर आपली काही कमी पुढची बाजू कमी जास्त काही झालेली नाही. आता आपण शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. 5 इंचालाही कमी अशी या इथे कपडा ठेवून टेप मारून घ्यायची आहे. या इथे जास्त कपडा घ्यायचा नाही. आता हा ब्लाऊज आपण उलटा केला आणि या इथे आपण 1/2 इंचावरती शिलाई घ्यायची आहे. बघा, मी दोन्ही ठिकाणी या इथे शोल्डरला लॉक केलेलं आहे. आता डबल शिलाई घेऊया. आता दुसरं शोल्डर हे आपण असंच जोडायचं आहे. लॉक केल्याने काय होतं, टिप आपली खुलली जात नाही. तर बघा, या इथे आपलं शोल्डर जोडून झालेले आहे. तर या इथे आपल्याला ब्लाऊजला बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा, या इथे मी बाही जोडून बघितली आधी बरोबर आहे का, आणि मग आपण या इथे बाही जोडून घेऊया. बाही लावताना पण आपल्याला कधी खेचायची नाही आहे बाही. हळूहळू आपण आहे त्या आकारात बाही ठेवत ठेवत आपण जोडायची आहे. तर बघा, मी या इथे बाही अजिबात खेचत नाही आहे. बाही जोडताना कधीही आपण आधी बाही ब्लाऊजला लावून बघायची कमी जास्त होते का, आणि मगच जोडायची आहे. आता या इथे आपण डबल शिलाई घेऊया. शिलाई देताना जो खालच्या बाजूचा जो कपडा आहे तोही आपण बघतच शिलाई घ्यायची आहे, कारण कधी कधी बाही जोडताना आपला खालच्या साईडचा कपडा पण अडकतो. आता आपण दुसरी बाही जोडून घेऊ. तर बघा, मी दोन्हीही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे मोजून घ्यायचं कमी जास्त काय आहे का. तर बघा, आपलं स्टिचिंग एवढं छान आलेलं आहे की कुठेही भाग आपला कमी जास्त झालेला नाही. आता या इथे मी गोट तयार करून घेतलेला आहे. याचा व्हिडिओ मी केला नाही कारण व्हिडिओ भरपूर मोठा होतो. आता आपण फिटिंगला बघा, या इथे मध्य आहे त्या तिथे आपण लूकपट्टी सोडून ठेवायची, पुढचा भाग ठेवून घ्यायचा आणि कमरेपर्यंत जे एक्स्ट्रा असेल ती पट्टी आपण कट करून काढायची आहे. तर बघा, मी बरोबर मध्यावरती पुढचा भाग ठेवला आणि जे एक्स्ट्रा काही होते ते सोडून दिलं आणि सरळ टिप घेत आहे. आणि जो काही एक्स्ट्रा भाग राहतो आहे तो आता आपण कट करून काढायचा या पद्धतीने. बघा, आता दुसरी बाजू ही तशीच करायची. आता ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टी बरोबर सेंटरला ठेवायची आणि जे काही एक्स्ट्रा राहतं आहे ते आपण नंतर शिलाई मारून झाल्यानंतर कट करून घ्यायचं आहे. आता बघा, या इथे असं कपडा एकमेकावर ठेवून बघून घ्यायचा आधी काही कमी जास्त आहे का. कधी बाही पण आपली कमी जास्त होऊ शकते, यासाठी पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं आहे कुठे कमी अथवा जास्त असं नाही ना. मग शिलाई घ्यायची आहे. डायरेक्ट शिलाई घेतली तर कुठं कमी जास्त असेल तर ते नंतर प्रॉब्लेम येतो. आता हे जे बघा एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेऊया. मी याचं फिटिंग दाखवणार नाही आहे, मी तुम्हाला याचं डायरेक्ट फायनल लुकच दाखवणार आहे. आता बघा, इथे फिटिंग करून घ्यायचं आणि हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे.
एकदम परफेक्ट अशा फिनिशिंगसहित आपला 42 साईजचा ब्लाऊज रेडी झालेला आहे. आणि हे आहे आपली पाठीमागची बाजू. तर बघा, दिसतानाच आपला ब्लाऊज किती छान असा दिसत आहे. आणि बघा, पायपिंग ही किती छान आलेली आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.